इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 11वा राष्ट्ररक्षक मराठे प्रस्तावना। मुलांनो, मागील पाठात आपण पाहिले की शाहू महाराजांनी पेशवेपदी बाळाजी भट आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा बाजीराव यांना बसविले व त्यांच्या मदतीने स्वराज्याचा कारभार व्यवस्थित पार पाडला। बाजीरावाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवापद दिले। याच दरम्यान इराणचा नादिरशहा याच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली। अशा परिस्थितीत नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले। याच काळात अहमदशहा अब्दालीने पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांसमोर आव्हान उभे केले। या सर्व घडामोडींची माहिती या पाठात घेणार आहोत। उत्तरेतील परिस्थिती। मुलांनो, अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश रोहिलखंड म्हणून ओळखला जात होता। या प्रदेशात भारताच्या वायव्येला असलेल्या अफगाणिस्तानातून आलेले पठाण स्थायिक झाले होते। दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या मैदानी प्रदेशाला दोआब असे म्हणतात, तर गंगा यमुनेच्या दोआबात राहणाऱ्या या रोहिल्यांनी धुमाकूळ घातला होता। या रोहिल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अयोध्येच्या नवाबाने मराठ्यांची मदत घेण्याचे ठरविले। त्याने मराठ्यांना बोलावून घेतले। मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने रोहिल्यांचा बंदोबस्त केला। अफगाणांशी संघर्ष। अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते। त्याने एकूण 5 वेळा भारतीय उपखंडावर आक्रमणे केली। इसवी सन 1751 मध्ये त्याने भारतावर केलेली स्वारी ही त्याची भारतावरील तिसरी स्वारी होती। मुघल बादशहा अहमदशहा व त्याचा वजीर सफदरजंग यांच्यात संघर्ष चालू होता। या संघर्षाचा फायदा अब्दालीने उठवण्याचे ठरविले। इकडे मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती वाटत होती। सफदरजंग रोहिले व पठाणांशी लढण्यात मग्न होता। मुघल बादशहाला एकावेळी अनेक शत्रूंना तोंड देणे भाग होते। अशावेळी त्यांना मराठ्यांची मदत घेणे गरजेचे वाटले। बादशहाचा मराठ्यांच्यावर विश्वास होता। तसेच या काळात मराठ्यांव्यतिरिक्त इतर दुसरी प्रबळ अशी सत्ताही नव्हती। त्यामुळे बादशहाने इसवी सन 1752 एप्रिल महिन्यात मराठ्यांशी करार केला। या करारानुसार असे ठरले की रोहिले, जाट, राजपूत, अफगाण इत्यादी शत्रूंपासून मराठ्यांनी मुघल सत्तेचे रक्षण करायचे। त्या बदल्यात त्यांना मुघल रोख रक्कम देणार होते। तसेच पंजाब, मुलतान, राजपुताना, सिंध, रोहिलखंड या भागातून चौथाई वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले। मुलांनो, मुलतान हे शहर आजच्या पाकिस्तानामध्ये आहे, तर राजपुताना म्हणजे आजचे राजस्थान हे राज्य होय। तसेच अजमेर आणि आग्रा या मुघल प्रांतांची सुभेदारी मराठ्यांना देण्यात आली।